नमस्कार, आपण पाहत आहोत सी न्यूज लाईव्ह महाराष्ट्र। भाजपच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल। दिनांक 18 जानेवारी 2022 रोजी 11 ते 12 वाजताच्या दरम्यान श्री शिवाजी महाराज चौक चिखली येथे श्री कृष्ण कुमार सपकाळ भाजपा तालुकाध्यक्ष चिखली यांच्या नेतृत्वात 10 ते 15 कार्यकर्ते यांनी एकत्र जमून सरकार विरुद्ध घोषणाबाजी करून श्री नाना पटोले यांच्या विरुद्ध मुर्दाबाद अशा घोषणा देऊन कागदी प्रतिमात्मक पुतळ्याचे दहन करून निषेध व्यक्त केला। त्यामध्ये भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी तोंडावर कोणतेही मास्क घातले नव्हते। नियमानुसार सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करता श्री शिवाजी महाराज पुतळ्यासमोर स्टेट बँक चौकात नाना पटोले यांचे पुतळ्याचे दहन करून निघून गेले। माननीय जिल्हाधिकारी साहेब बुलढाणा यांच्या आदेशान्वये कोरोना नवीन ओमिक्रॉन या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी व नियंत्रणात आणण्यासाठी तातडीच्या उपाययोजना म्हणून प्रतिबंधात्मक आदेश पारित करण्यात आलेले असताना सुद्धा डॉक्टर कृष्णकांत सपकाळ अधिक कार्यकर्ते यांना एकत्र जमून आदेशाचे उल्लंघन केले आहे, त्यामुळे त्यांच्याविरुद्ध आज दिनांक 18 जानेवारी 2022 रोजी 38/2022 कलम 188 भादवी आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 ब सह कलम 3 साथरोग प्रतिबंध कायदा 1897 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ब्युरो रिपोर्ट सी न्यूज चिखली शेख सरदार।